नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा रासायनिक बदल व रासायनिक बंध याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण मानव निर्मित रासायनिक बदल यांची काही शाब्दिक समीकरणे आपण अभ्यासणार आहोत. तर पहिलं पाहू इंधनाचे ज्वलन. जेव्हा इंधनाचे ज्वलन होते म्हणजे लाकूड, पेट्रोल, डिझेल यांचे ज्वलन होत असते, तर त्यामध्ये जळणारा मुख्य पदार्थ हा कार्बन असतो. हा कार्बन जेव्हा हवेतील ऑक्सिजनशी संयोग पाहतो तर त्यापासून कार्बन डायऑक्साइड हा वायू आपल्याला मिळतो. हे पहा, त्याचे शाब्दिक समीकरण कशा प्रकारे लिहिता येईल? कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साइड, बरोबर आहे. तर त्याचे रासायनिक समीकरण असे लिहिता येईल आपल्याला, कार्बन अधिक ओ टू सी प्लस ओ टू इक्वल टू सीओ टू. हे आपल्याला रासायनिक समीकरण त्याचे लिहिता येईल. आता दुसरं वैशिष्ट्य पहा किंवा दुसरं शाब्दिक समीकरण, जेव्हा विरळ हायड्रोक्लोरिक ऍसिडने शहाबाधिक पर्शी आपण स्वच्छ केली तर त्या शहाबाधिक पर्शीमध्ये जे रासायनिक संघटन आहे ते कॅल्शियम कार्बोनेट, तर त्या कॅल्शियम कार्बोनेटवर जर आपण विरळ हायड्रोक्लोरिकने ते फरशी धुवून टाकली तर त्यापासून आपल्याला कॅल्शियम क्लोराईड हा हे द्रावणीय पदार्थ मिळतो आणि बुडबुडे जे मिळतात ते असतात कार्बन डायऑक्साईडचे आणि काही प्रमाणात आपल्याला पाणी मिळतो. अशा प्रकारे आपण शहाबाधिक फरशी त्यामुळे स्वच्छ करू शकतो. तर त्याचे शाब्दिक समीकरण असं लिहिता येईल आपल्याला, कॅल्शियम कार्बोनेट अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल आणि त्यापासून बनते कॅल्शियम क्लोराईड प्लस सीओ टू आणि पाणी, बरोबर आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे दुष्पेन पाणी सुपेन बनवणे. आता दुष्पेन जे पाणी असते त्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम क्लोराईड हे रासायनिक संघटन असणारे पदार्थ असतात, ज्यामुळे ते पाणी आपल्याला मचूळ किंवा त्यामध्ये फेस होत नाही असे असतात. जर ते पाणी आपल्याला सुपेन बनवायचे असेल तर त्यामध्ये धुण्याचा सोडा जर मिळवला आपण तर त्यापासून आपल्याला कॅल्शियम क्लोराईड कार्बोनेट किंवा सोडियम क्लोराईड हे आपल्याला क्षार मिळतात आणि ते त्यामुळे पाणी ते काय होऊन जाते, सुपेन होऊन जाते. म्हणजेच त्याचे शाब्दिक समीकरण आपल्याला अशा प्रकारे येतो, कॅल्शियम क्लोराईड सोडियम कार्बोनेट आणि त्यापासून काय बनतो, कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड.